वाळवा येथील गुराखी विष्णू मरळे यांना मुरली वादनाचा छंद जडलाय. सुमधुर सुरांची महिषींवरतीही जादू झालेली आहे. पहा SBN मराठीचे प्रतिनिधी जमीर सनदी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आयुष्यात माणसानं एकतरी कला छंद जोपासावा असं म्हणतात. असाच एक छंद जोपासलाय वाळवामधील विष्णू मरळे यांनी. ते वयाच्या 60व्या वर्षीही पावा वाजवण्यात रमतात. लहानपणी जत्रेतून आणलेल्या पाव्यापासून त्यांना हा पावा वाजवण्याचा छंद जडलेला आहे. त्यांनी पावा वाजवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण घेतलेलं नाही. त्यांच्या हातात पावा येताच त्यांची बोटं पाव्यावरती थिरकायला लागतात आणि एखाद्या सुंदर गाण्याची सुमधुर धून त्यांच्या पाव्यातून उमटते. विष्णू मरळे यांचा रोजचा दिनक्रम म्हणजे म्हैशींना हिंडवणं. म्हैशी हिंडत असताना त्या त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर म्हैशींना बोलवण्यासाठी पाव्याचा वापर करतात. विशेष म्हणजे पाव्यांच्या आवाजानं म्हैशी त्यांच्याजवळ येतात. आणि पहिलं गाणं काय येत नव्हतं, नुसतं म्हणत होतं मी. गाणं कुठलं म्हणायचं काय करायचं, नुसतं पुन्हा म्हणत विनंती निघाली. नागे नागोबा लागला झुलायला, हे गाणं या लागलं ना पण मग मारायचं मारा म्हणजे कोणकं होबी. पण गालावरती कळीची द्या, कठीण गोंगरे घेऊन द्यायकरे मला पी जत्रा लिहून द्यायकरे. आणि येणार जाणारे मला उभा राहून पवा वाजवा म्हणते ती. पवा वाजवलं की म्हणते ती कुठेही तुम्ही शिकलायचा. मी म्हणते कुठेही शिकले नाही, हे माझ्या मनालाच येते आणि शिकूनही येत नाही. अनेक जुन्या हिंदी मराठी गाणी तसेच ओव्या ते आपल्या पाव्याच्या सहाय्याने गातात. त्याचबरोबर अनेक सामाजिक उत्सवात त्यांना पावा वाजवण्यासाठी बोलवलंही जातं. एखादा जरी कोणतरी शेजारचा माणूस म्हटला किंवा मित्रमंडळी म्हटले अरे विष्णू इकडे पोवा वाजव, तर अगदी ओव्या म्हणा किंवा त्यांच्या धनगरी ओव्या किंवा आणखीन एक मराठी गाणी लावणी अगदी सुंदरपैकी म्हणून दाखवतात.